सैनिकांनी गेले 2 दिवस पहारा दिला, त्या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलं. आणि त्यानंतर आपण 2 प्रमुख मागण्या केल्या. आपले शिवसेनेचे नेते प्रवक्त विभाग प्रमुख अनिल परब साहेब यांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अशी मागणी केलेली आहे की एकतर राणा दाम्पत्याने शिवसेनेची मातोश्रीची माफी मागावी किंवा मातोश्रीला डिवचण्याबद्दल शिवसैनिकांच्या भावना डिवचण्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर रीतीने गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर रीतीने पोलीस स्थानकात जाऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण सगळे आज शिवसैनिकीकडे उपस्थित आहोत. आपल्याच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत आणि त्यामुळे माझी उपस्थित असलेल्या